नमस्कार, मी स्वप्नील गरड. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, आज 1 सप्टेंबर रविवार सकाळच्या 6:30 वाजलेले आहेत. आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार आपण उजनी धरणामध्ये आत्ताच असलेल्या पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. दर्शको, काल दिवसभरात सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात जरी ढगाळ वातावरण असलं तरी अत्यल्प पावसाची नोंद झालेली आहे. 1 जूनपासून आज तागायत सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात 382 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून पाठमागील 2 दिवसांपासून मात्र सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात पावसाने विश्रांती दिलेली आहे. दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्येही जवळपास 6000 क्युसेकची घट झालेली आहे. काल सकाळी 6 वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये 17000 क्युसेकपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग होता. त्यामध्ये बदल झालेला असून आज सकाळी 6:30 वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये 11587 क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होते. त्याचबरोबर आज सकाळी 6:30 वाजता 119.38 TMC एवढा एकूण उजनी धरणाचा पाणी साठा झालेला आहे. त्यापैकी 55.72 TMC पाणी हे उपयुक्त पाणी साठा असून उजनी धरणाची पाण्याची पातळी ही 104.01% एवढी झालेली आहे. इथं आवर्जून सांगायची बाब म्हणजे काल सकाळी जो काही 25000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये होत होता त्यामध्ये काल संध्याकाळी 9 वाजल्यापासून 5000 क्युसेक विसर्गाची घट झालेली असून काल संध्याकाळी 9 वाजल्यापासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये जवळपास 20000 क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात आहे. त्याचबरोबर उजनी धरणामधून सिनावाडा डाव्या कालव्यामध्येही 210 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही 80 क्युसेकचा विसर्ग होतोय. तर बोगद्यामधून 200 क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात आहे. उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये 1600 क्युसेकचा विसर्ग होत असून ऊर्जा निर्मितीसाठीही 1600 क्युसेक पाण्याचा वापर होतोय. हे ऊर्जा निर्मितीसाठी वापरण्यात येणारं 1600 क्युसेकचं पाणी आणि भीमा नदीमध्ये सोडणारं 20000 क्युसेकचा विसर्ग असं मिळून एकत्रित 21600 क्युसेकचा विसर्ग हा उजनी धरणामधून भीमेच्या पात्रात होतोय. दर्शको, सध्या जरी पावसाने विश्रांती दिली असली तरी येत्या 2 तारखेपासून ते 6 तारखेपर्यंत पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याच्या परिसरात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता ही हवामान विभागाने वर्तवली आहे. दर्शको, आम्ही उजनी धरणाच्या या महत्त्वाच्या अपडेट आपल्यापर्यंत घेऊन येतच असतो. या अशाच अचूक, विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहायचा आहे महाराष्ट्र माझा न्यूज.